पाथर्डी शेवगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेमधील पाईपलाईन आणि जलाशयातून पाणी उपसा करणारे पंप ना दुरुस्त झाल्यानं शहराचा पाणी पुरवठा वारंवार खंडित होतोय. याची लवकरात लवकर दखल घेऊन ही योजना सुरळीत करावी याविषयीचं निवेदन पाथर्डीचे नगराध्यक्ष राजेंद्र उधमले यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांना दिलं. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना शेवगाव पाथर्डी आणि 54 गावं त्याचबरोबर शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील योजनेच्या देखभाल दुरुस्तीबाबत पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र उधमले यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांना निवेदन दिलं. पाथर्डी शहराचा पाणी पुरवठा वेळोवेळी विस्कळीत होतो, त्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम कुटुंबीय सभापती, महिला सभापती आणि सर्व नगरसेवक आम्ही आज जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसाहेब यांची भेट घेऊन ज्या स्टँड बाय मोटारी आहेत तसेच स्टार्टर आहेत ते ताबडतोब दुरुस्त करावे म्हणून आम्ही मागणी केली. त्यांनी ती मान्य केली आणि ताबडतोब सर्व स्टँड बाय मोटारी दुरुस्त करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांच्याकडून शेवगाव आणि पाथर्डी कायम दुष्काळी आणि टंचाईग्रस्त गावासाठी सन 1994 शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील 44 गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबवण्यात आलेली असून सन 2000-2001 पासून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येत आहे. या योजनेला सद्यस्थितीला शेवगाव तालुका मुख्यालय पाथर्डी नगर परिषदेसह शेवगाव तालुक्यातील 31 गावं, पाथर्डी तालुक्यातील 33 गावं अशा 54 गावांचा समावेश आहे. ही योजना सन 2006 अंदाजे 1,37,140 लोकसंख्येसाठी प्रकल्पित करण्यात आली होती. तथापि सदर योजनेचा संकल्पित कालावधीत वर्ष पूर्ण होऊन 9 इतका कालावधी झालेला आहे, त्यामुळं योजनेमधील पंपिंग मशीन आणि इतर उपांग वारंवार नादुरुस्त होत असल्यानं जायकवाडी जलाशयातील मुख्य उपसा पंप नादुरुस्त होऊन संपूर्ण योजनेचा पाणी पुरवठा वारंवार खंडित होतो. जिल्हा परिषद प्रशासनानं याची गांभीर्यानं नोंद घ्यावी या आशयाचं निवेदन नगराध्यक्ष राजेंद्र उधमले यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शिष्टमंडळानं दिलं. प्रतिनिधी जुनैद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.